ठाणे सिटी रिपोर्टर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय शरदचंद्र पवार साहेब हे थेट नागरिकांना भेटणार नसल्याने पक्षाच्या वतीने व्हर्च्युअल अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंचावर शरद पवार, अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते। या सोहळ्यात सुमारे 358 तालुक्यांमधील सुमारे 4 लाख कार्यकर्ते सहभागी झाले होते। ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गडकरी रंगायतन येथे या व्हर्च्युअल अभिष्टचिंतनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार साहेब यांचे कुटुंब कधीच काँग्रेसचे नव्हते, त्यांच्या कुटुंबाची नाळ शेकापशी जोडलेली होती, मात्र त्यांचा जन्म लोकशाही नांदणाऱ्या घरात झाला, म्हणूनच ते लोकशाहीसाठी झगडणाऱ्या काँग्रेस विचारधाराचे झाले। या देशाला सामाजिक सलोखा पवारसाहेबांनीच शिकवला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केली, नगरसेवक नजीब मुल्ला, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉ आव्हाड यांनी अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये शरद पवार यांच्या कार्याचा गौरव करताना स्वतःला शरद पवार यांच्या परिस्पर्श लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। सुधाकर पतंगराव सह अजय जोशी, ठाणे सिटी रिपोर्टर।